भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे अभूतपूर्व स्थान आहे. 2 मार्च 1930 सुरू झालेला हा लढा तब्बल 5 वर्ष चालला होता. दलित शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावे तसंच काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मानव मुक्तीचा लढा उभारला होता. या लढ्यामध्ये कर्मवीर भाऊराव गायकवाड यांचा सहभाग होता. या घटनेला 93 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्ह्याच्या वतीनं काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन मिळावा तसंच धम्म संस्कार विधी सोहळ्याचं आयोजन काळाराम मंदिर पूर्व प्रवेशद्वार या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. 2 मार्च काळाराम मंदिर पूर्व महाद्वार इथं गुरुवारी सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मगुरू महंत प्रफुल्ल महाराज, मौलाना अझरुद्दीन शेख यांसह सर्व समाजाचे धर्मगुरू यांसह बौद्ध धर्मगुरू भदंत सुगत, भदंत आर्यनाक, भदंत अभयानंद, भदंत धम्मरत्न, भदंत धम्मरक्षित, भदंत मित्तानंद, भदंत सुगत शांते यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य अभिवादन आणि महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बौद्ध धर्मगुरू आणि माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनाली जाधव यांसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून सत्याग्रहाची आठवण म्हणून उभारण्यात आलेल्या कीर्तिमान शिलालेखाला अभिवादन करण्यात आलं. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरूंचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. तब्बल 5 वर्ष चाललेल्या या ऐतिहासिक लढ्याचं स्मरण राहावं म्हणून सर्व धर्म समभाव माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आरपीआय आठवले गटाच्या जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांनी दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या तब्बल 5 वर्ष श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह केला. हा या जगातला एकमेव असा लढा आहे मंदिर प्रवेशाचा. तो तब्बल 5 वर्ष चालला. काळाराम मंदिराचं दर्शन घेऊन मला काय प्राप्त होईल का? मला सुखसंपत्ती मिळेल का? माझ्या व्यवसायाला बढती मिळेल का? माझ्या कुटुंबाचं काय होईल का? यासाठी तो लढा नव्हता, तो मानव मुक्तीचा लढा होता. आणि मानव मुक्तीचा लढा लढत असताना फक्त एका जाती धर्माच्या पक्षाच्या संघटनेच्या का विचारधाराच्या लोक नव्हते त्याच्या सोबत, तर सर्व जाती धर्माचे लोक, मराठा कुंड्यापासून तर ब्राह्मणा सहित वाल्मिकी, तो ऐतिहासिक लढा मी 25 वर्ष अभिमानाने सांगेल. ज्या दिवशी रिपब्लिकन पक्षाचा म्हणजे प्रकाश लोंढे जेव्हा पहिला नगरसेवक झाला तिथून आम्ही सुरुवात केली. बौद्ध लेणी असेल की काळाराम मंदिर असेल, ह्या आमच्या अस्मितेचा प्रश्न. ह्या ताजातवाने आठवणी, ऐतिहासिक ताजातवान करण्यासाठी काळाराम मंदिराचा 25 वर्ष आम्ही परवानगी मागत. सुदैवानं 5 वर्षापासून हे ट्रस्टीचे त्यांचं अभिमान नाव घेईल मी सुधीर महंत. त्यांनी कळालं 150-200 अर्ज होते ह्यापूर्वी, त्यांना नाकारलं. त्यांनी यासाठी नाकारलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालचा पॅन्थर चळवळीचा हा रिपब्लिकन पक्ष सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊनच चालतो. आणि म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे की श्री काळाराम मंदिराच्या महाद्वाराजवळ आम्हाला परवानगी मिळते, तिथं नतमस्तक होण्याची संधी मिळते. आपण त्याचा सन्मान राखून जातो, त्यांनी मान सन्मान ठेवतात तसा आपण ठेवा, हीच अपेक्षा व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम हा परिपूर्ण हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार आठवले साहेबांच्या मार्ग, दरवर्षी आठवले साहेब असतात, गोल क्लबला कार्यक्रम असतो, ईदगाह मैदान ओव्हरफ्लो असतं, परंतु जशी आम्हाला परवानगी मिळेल तो कार्यक्रम संस्कृती मी सांगित. मला अभिमान आहे का जे रिपब्लिकन पक्षाच्या पॅन्थर चळवळीने जी परंपरा सुरू केली त्याला पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रतिसाद मिळतोय. पुनश्च आम्ही सर्व या बघताय काय सामील व्हा, जाती तोडो समाज उडो, हे अभिमान, हे अभियान आम्ही अभिमानानं सुरू केलंय. होय, मी रिपब्लिकन म्हणण्याचा अधिकार आम्हाला आहे, त्या अधिकाराचा पालन करून आम्ही हा आजचा सोहळा आपल्या साक्षीने संपन्न करतोय. पुनश्च मला खात्री आहे, मला विश्वास आहे, माझे वारंवार शब्द आहेत की सर्व धर्म समभाव या भावनेतूनच तुम्हाला मला वागायचं आहे. मी अभिमानाने सांगेल की इकडे 2 मार्च काळाराम मंदिराचा अभिवादनाचा सोहळा होतोय, तर तिकडे आमचे 2 आमदार निवडून येत आहेत. हा योगायोग आहे. अशा पद्धतीनं ही यंत्रणा आपण सर्वांच्या साक्षीनं, तन्मनधनानं, ज्या सहकार्याने, ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. जे आले त्यांचं स्वागत करतो, जे आले नाहीत त्यांचं स्वागत करतो. फक्त अपेक्षा एवढीच करेल की इतर जाती धर्माचा अपमान करणं यापेक्षा माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे माझं ब्रीद वाक्य आहे. सर्व धर्म समभाव, मस्तित पण शिस्तित. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र.
या कार्यक्रमाप्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, नारायण गायकवाड, माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, आरपीआय महिला अध्यक्ष मनाली जाधव, पीएमए ग्रुपचे मोहन अडांगळे, करीम सय्यद, प्रशांत जाधव, समाधान जगताप, बबन भुजबळ, भूरा जगताप, दीकप उगवाळे, रोशन गायकवाड, संतोष पवार, शांताराम जाधव, बबलू खेरणार, सिद्धार्थ बस्ते, बाळासाहेब सोलसे यांसह आरपीआयचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.